मराठ्यांच्या इतिहासाचा सुवर्णकाळ पाहिलेली मोडी लिपी। पण आज दुर्दैव हे की आमच्या अनेक मराठी लोकांना ही मोडी लिपी नेमकी काय आहे हेच माहीत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंबहुना संपूर्ण मराठ्यांचा इतिहास ज्या लिपीमध्ये लिहिला गेला, मग ते अनेक पत्रव्यवहार असतील, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज असतील, तो इतिहास आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही। कारण तत्कालीन जेवढा इतिहास झाला तेवढा मोडी लिपीमध्ये लिहिला गेला। त्यामुळे ही मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारी मोडी लिपी आज आपण या व्हिडिओतून सविस्तर समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश संगपाळ आपल्या मराठी माणूस प्रदीप या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। सर्वात आधी मोडी ही लिपी आहे की भाषा? अगदी साध्या आणि सोप्या गोष्टीत सांगायचं झाल्यास भाषा ही बोलली जाते आणि लिपी ही लिहिली जाते। मग मराठी, हिंदी या भाषा आहेत, पण त्या जेव्हा कागदावर उतरल्या जातात तेव्हा त्या देवनागरी लिपीतून लिहिली जातात। तसंच काहीसं इंग्रजीसाठी आहे। इंग्रजी जरी भाषा असली तरी ती आपण रोमन लिपीत लिहितो, म्हणजे मोडी ही एक प्रकारची लिपी आहे। मराठी भाषा ही दोन लिपीमध्ये लिहिली जाते, देवनागरी लिपी आणि पूर्वीच्या काळामध्ये लिहिली जाणारी मोडी लिपी। तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवनागरी लिपीसारखी समृद्ध लिपी असताना मोडी लिपीची का आवश्यकता भासली? तर पूर्वीच्या काळामध्ये भुर्जपत्रांवर आणि ताडपत्रांवर लेखन केलं जायचं आणि त्यामुळे ते लेखन करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची लेखणी वापरली जायची। नंतरच्या काळामध्ये कागदावर केलेलं लेखन हे जास्त काळ टिकून राहतं हे कळलं तेव्हापासून पत्रव्यवहारांमध्ये कागदाचा वापर सर्रास वाढला आणि कागदावर लिहिण्यासाठी पिसं, बांबूचा बोरू इत्यादी गोष्टींचा वापर होऊ लागला। तुम्हाला माहीत असेल की पूर्वीच्या काळी राज्यकारभाराचा गाडा प्रचंड मोठा असायचा आणि आत्तासारखं तेव्हा कार्बन पेपर किंवा झेरॉक्स मशीन नव्हत्या, त्यामुळे एखाद्या कागदाच्या जर अनेक प्रती काढायच्या झाल्या तर एकदा हाताने लिहिलेला कागद पुन्हा लिहायला लागायचा, त्यामुळे एकच व्यवहार करण्यासाठी भरपूर वेळ खर्चवायचा आणि म्हणूनच एक वेगवान, वेळ वाचवणारी मोडी लिपी अस्तित्वात आली। देवनागरी लिपीचं आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा एकदा का शाहीमध्ये लेखणी बुडवली आणि कागदावर जास्त वेळ टिकवली तर कागदावर डाग पडत असे आणि म्हणूनच एक वेळ वाचवणारी आणि एकामागोमाग एक शब्द लिहिणारी मोडी भाषा ही त्या काळाची गरज भासली। देवनागरी लिपीतील काही अक्षरांची मोडणी बदलून मोडी लिपीचा उदय झाला। मोडी लिपीचा शोध म्हटलं तर मोडी लिपीचा शोध कोणी लावला हे माहीत नाही असं आहे। कारण इतिहास काही इतिहासकार म्हणतात की मोडी लिपीचं प्राचीनत्व हे सम्राट अशोकाच्या काळाला जाऊन भिडतं, तर काही इतिहासकार म्हणतात की 1260 दरम्यान म्हणजेच यादवांच्या साम्राज्यामध्ये कर्णाधीप नावाच्या एका नोकरदार हेमाडपंतांनी या मोडी लिपीचा शोध लावला। पण या दोन्ही तथ्यांसाठी सबळ पुरावे नसल्यामुळे मोडी लिपीचा शोध कोणी लावला हे अजून तरी अज्ञात आहे। मग मोडी लिपीला मोडी लिपी हे नाव का पडलं? तर फारसी भाषा ज्या लिपीमध्ये लिहिली जाते त्या शिकस्त लिपीचं हुबेहूब रूपांतर म्हणजे मोडी लिपी। इतिहासाचार्य विश्वनाथ राजवाडे गुरुजींनी आपल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथामध्ये मोडी भाषा, मोडी लिपी या शब्दाची व्युत्पत्ती अतिशय स्पष्टपणे सांगितली आहे। मग मंडळी, या मोडी लिपीचा वापर नेमका कुठे झाला? तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये या मोडी लिपीचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये झाला। मराठ्यांची 90% इतिहास हा याच लिपीमध्ये लिहिला गेला। अनेक पत्रव्यवहार असतील, ऐतिहासिक दस्तऐवज असतील, मग त्यामध्ये मृत्यूपत्र, वंशावळ इत्यादी गोष्टी या मोडी लिपीमध्ये लिहिलं गेलं आणि म्हणूनच मोडी लिपीचे 3 प्रामुख्य काळ पडतात। एक शिवकालीन काळ, दुसरा पेशव्यांकाळ आणि तिसरा आंग्लकाळ। आता आंग्लकाळ म्हणजे इंग्रजांनी मोडी लिपी लिहिली का? तर नाही, तर इंग्रजांच्या काळामध्ये जो मोडी लिपीतून पत्रव्यवहार झाला त्याला आपण आंग्लकाळ असे म्हणतो। मग एवढी समृद्ध असणारी मोडी लिपी जिनं मराठ्यांचा इतिहास आपल्या गोष्टी पत्रांमध्ये टिपून ठेवला ती मोडी लिपी आज आपण का वापरत नाही? तर 1950 मोडी लिपी ही शासकीय कामातून हद्दपार करण्याचे आदेश तत्कालीन बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खैर यांनी दिले आणि हे आदेश देणारे ते पहिलेच व्यक्ती नव्हते, तर याआधीही मोडी लिपी हद्दपार करावी असे अनेक आदेश निघाले गेले। याचं कारणही तसंच आहे, कारण मोडी लिपी ही त्या काळाची गरज होती। पण काळानुसार लेखणीमध्ये बदल झाला, मोरा पक्ष्यांच्या पिसांऐवजी पेन आले आणि पेनाने लिहिलेलं मोडीचं अक्षर हे अतिशय पातळ आणि गुंतागुंतीचं वाटू लागलं, पण तेच पेनाने लिहिलेलं देवनागरीचं अक्षर सुटसुटीत असल्यामुळे एक आकर्षण वाटू लागलं आणि म्हणूनच हळूहळू या मोडी लिपीची जागा देवनागरी लिपीने घेतली आणि आज आपण जी वापरतोय ती देवनागरी लिपी। मग आज मोडी लिपीची आवश्यकता काय आहे? कारण 1950 जरी मोडी लिपी हद्दपार झाली असली तरी 1950 आधी जितकी कागदपत्र, जितके पत्रव्यवहार मराठ्यांचे झाले किंबहुना इतर अनेक गोष्टी, ऐतिहासिक दस्तऐवज असतील, ते सर्व मोडी लिपीत आहेत आणि मोडी लिपीचं देवनागरीकरण होणं हे गरजेचं आहे।
आणि म्हणूनच आज मोडी लिपी हे प्रत्येकाला जाणून आणि ती आत्मसात करणं गरजेचं आहे. काहींना प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा ही मोडी लिपीत आहे की संस्कृत भाषेत आहे. तर शिवमुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये लिहिली गेली आहे, त्यामध्ये मोडी भाषेचा उल्लेख नाही. म्हणून मंडळी, मराठ्यांचा इतिहासाची साक्ष देणारी ही मोडी लिपीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट कळवा. आणि अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तूर्तास धन्यवाद.